नमस्कार, मी महाराष्ट्र चॅनलच्या बातमीपत्रात मी राजबाग आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत राधाराणी साडी, क्रांती एंटरप्राइजेस. डॉक्टर माधुरी बोरसेंचा भाजपाचा राजीनामा, धुळ्यातून अपक्ष लढण्यावर ठाम, पत्रपरिषदेत मांडली भूमिका. महायुतीचे धुळे शहरातील उमेदवार हिलाल माळींच्या प्रचाराचा एकविरादेवी मंदिरात नारळ वाढवून शुभारंभ. धुळे शहरातील अपक्ष उमेदवार रणजित राजे भोसले यांनी संतोषी माता मंदिर परिसरात घेतला कार्यकर्ता मेळावा. सर्वपक्षीय नाराज आजी माजी लोकप्रतिनिधींनी निवडणुकांसाठी स्थापन केली साक्री तालुका विकास आघाडी. आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी कनगई येथे धाड टाकून उद्ध्वस्त केला बनावट देशी दारूचा कारखाना. आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने. डॉक्टर माधुरी बोरसे यांनी भाजपाचा राजीनामा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे दिला. अपक्ष उमेदवार धुळे शहरातून करीत असून माघार घेणार नाही अशी भूमिका डॉक्टर माधुरी बोरसेंनी पत्रपरिषदेत मांडली. मी आज भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिलेला आहे या ठिकाणी आणि अपक्ष उमेदवारी धुळे शहरातून मी करते आहे. माझी उमेदवारी धुळेकरांसाठी, धुळेकरांच्या प्रगतीसाठी आणि धुळेकरांच्या अस्मितेसाठी आहे. मला एक शांत, स्वच्छ, समृद्ध धुळे शहर या ठिकाणी करून दाखवायचे आणि लोकांना पर्याय म्हणून मी उभी आहे. लोक कंटाळून गेलेले आहेत. गेल्या 25 वर्षापासून लोक मला विचारत होते. जेव्हा ही जागा शिवसेनेला सुटली तेव्हा प्रतिष्ठित सर्वसामान्य नेते मंडळी पदाधिकारी अनेकांचे मला फोन आले आणि मला विनंती केली की तुम्ही ताई उमेदवारी कराच, कारण गेले 25 वर्षापासून आम्ही या लोकांना मतं देतोय आणि धुळेकरांची प्रगती मात्र बिलकुल होत नाही आहे आणि धुळे शहर तसंच बकाल परिस्थितीत आहे. आणि म्हणून मी निर्णय घेतला की मी माझ्या धुळेकरांसाठी, धुळेकरांच्या विश्वासावरच मी या ठिकाणी उमेदवारी करते. महायुतीचे धुळे शहर मतदारसंघातील उमेदवार हिलाल माळी यांच्या प्रचाराचा एकविरादेवी मंदिरात नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. शिवसेना भाजप महायुतीचे धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार हिलाल माळी यांच्या प्रचाराचा एकविरादेवी मंदिरात नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी संपर्क प्रमुख बबन थोरात, खासदार डॉक्टर सुभाष भामरे, अतुल सोरणे, अनुप अग्रवाल, विजय पाछापूरकर, कल्याणी अंपळकर, युवराज पाटील, पंकज गोरे, संजय गुजराथी, नरेंद्र परदेशी, डॉक्टर सुशील महाजन, प्रतिभा चौधरी आदींसह शिवसेना भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित असलेले ज्यांनी हिंदुस्थानच्या संरक्षण क्षेत्रामध्ये मोठी क्रांती घडवली, ते हिंदुस्थानचे माजी संरक्षण राज्यमंत्री खासदार डॉक्टर सुभाषजी भामरे साहेब, शिवसेनेचे आणि महायुतीचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय हिलालअण्णा माळी, शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आज एकविरा मातेचं दर्शन घेऊन या प्रचाराचा शुभारंभ होत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये या हिंदुस्थानच्या जनतेनं क्रांती घडवली आणि पुन्हा एकदा या हिंदुस्थानवरती आदरणीय नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधानपदी विराजमान झाले. त्याच पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये देखील येत्या 21 तारखेला लोक क्रांती घडवतील आणि त्या क्रांतीचे जनक ही धुळे शहरातील जनता राहणार आहे असं सांगताना मला अत्यंत अभिमान वाटतो. भारतीय जनता पक्ष शिवसेना रिपाई महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून माननीय श्री हिलाल अण्णा यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आलेला आहे. या प्रसंगी ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे ते शिवसेनेचे संपर्क प्रमुख आदरणीय थोरात साहेब आहेत, स्वतः उमेदवार आहेत, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित भैया आहेत आणि सगळे तोला मुलांचे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत. थोरात साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ही युतीची जागा आमच्यासाठी फार प्रतिष्ठेची आहे, कारण एक प्रामाणिक, सच्चा आणि तळागाळातील कार्यकर्त्याला तिकीट मिळालेलं आहे. युतीमध्ये ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली, परंतु आमचे अध्यक्ष अनुपजी अग्रवाल मनुष्य स्वभावाप्रमाणे एक तास बाईक वाटले असेल
परंतु नीति धर्म पाळण्यासाठी ते सुद्धा हजर आहे। आणि अशा रीतीने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना रिपाईचे सगळे कार्यकर्ते जोमाने लागले। कॅमेरामन स्वप्नील मोहिते, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे। धुळे शहरातील अपक्ष उमेदवार रणजित राजे भोसले यांनी संतोषी माता मंदिर परिसरात कार्यकर्ता मेळावा घेतला। धुळे शहरातील अपक्ष उमेदवार रणजित राजे भोसले यांच्या वतीने संतोषी माता मंदिर परिसरात कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला। यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करीत रणजित राजे भोसलेंना मतदान करावे असे आवाहन केले, तर विरोधकांवर चांगलीच टीका करीत असताना रणजित भोसले म्हणाले की मी समाजातील राजकीय क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून काम करीत आहेत। ग्रामपंचायतीपासून ते आता विधानसभेपर्यंत अनेक गोरगरिबांचे कामे केली आणि पुढेही कामे मी सुरूच ठेवावं यासाठी मला निवडून द्यावं असे आवाहन रणजित राजे भोसले यांनी केलं। अतिशय चांगल्या पद्धतीची टक्केवारी मला या ठिकाणी मिळाली। काय ज्यावेळेस आमच्या काही सहकार्यांनी सर्वेक्षण केलं, सर्वेक्षणामध्ये टोटल त्यांनी सर्व उमेदवारांचे नावं लिहिले आणि एका दिवसामध्ये कमीत कमी 1000 लोकांना भेटून सर्वेक्षणाचं काम या ठिकाणी शहरामध्ये पार पाडलं। अतिशय बरं वाटलं की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शहरातील 22% जनतेने पाठिंबा दिला। या ठिकाणी मी ज्यावेळेस माझ्या शहरात काम सुरू केलं त्यावेळेस माझ्या वडिलांनी माझ्या खिशात 200 रुपये दिले आणि त्यांनी म्हटलं की हे 200 रुपये घे आणि तू तुझ्या पद्धतीने काम कर। आज मला आनंद आहे की माझ्या खानदान काही मोठं राजकारणी नाही, माझ्या कुटुंबामध्ये कोणी कुठल्या प्रकारचा आमदार खासदार नाही, पण सामान्य कार्यकर्ता ज्यावेळेस विचाराने काम करतो, ज्यावेळेस तो आपल्या विचाराने सुरुवात करतो, त्यावेळेस 100% त्याचं मन जर चांगलं असेल तर 100% जनता सुद्धा त्याच्या पाठीमागे उभी राहते। कॅमेरामन स्वप्नील मोहिते, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे। यापुढील बातम्या अल्पशः विश्रांतीनंतर। राधाराणी साडीज आणि ड्रेसेस आमच्याकडे सुंदर सुंदर साड्यांसोबत आता पंजाबी रेडीमेड ड्रेस, ड्रेस मटेरियल, फॅन्सी कुर्तीज, लेगिन्स, जीन्स, टॉपच्या भरपूर व्हरायटीज उपलब्ध। डिझायनर साड्या, दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, ओढणा, पैठणी, सहावारी व नऊवारी, प्रिंटेड व वर्कच्या साड्याही उपलब्ध। लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस, साखरपुडा, घरभरणी यासारख्या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या व भेट देण्यासाठी नामांकित कंपनीच्या साड्या उपलब्ध। नववधूच्या लग्नाची खरेदी राधाराणी मध्येच करा, कारण राधाराणी साडीज व ड्रेसेस मध्ये आहे आकर्षक मनमोहक रुबाब दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, नामांकित कंपनीच्या साड्याही। आपण त्या जरूर या आणि आपल्या शेजाऱ्यांनाही आणायला विसरू नका। नित्य नवीन व्हरायटी साठी आजच संपर्क करा। आमचा पत्ता, राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, श्री बालाजी मंदिरा शेजारी, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, धुळे। फोन नंबर 0252 62 33 449। तर मग राधाराणी साडीज आणि ड्रेसेस मध्ये यायला विसरू नका। दीनबंधू पक्षाघात, अर्धांगवायू, पॅरालिसिस, निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, चिकित्सा आणि फिटनेस सेंटर। आमच्याकडे अर्धांगवायू, पॅरालिसिस, मलबद्धता, अपचन, ॲसिडिटी, संधिवात, पाठीचं दुखणं, मानेचं दुखणं, कंबर दुखणं, वजन कमी करणं, मणक्याचं दुखणं, अर्ध डोकं दुखणं व हातपायाच्या वेदना, जुनाट सर्दी यासारख्या अनेक व्याधींवर आधुनिक पद्धतीद्वारे निसर्गोपचार, केरळियन मसाज, स्टीम बॉथ, एनिमा, कॅटिस्नॉन, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, योग, व्यायाम यासारख्या आधुनिक पद्धतीद्वारे विना औषध उपचार पद्धती उपलब्ध। पॅरालिसिस, लखवा, पेशंट गॅरंटीने बरा केला जातो आणि ॲडमिट करण्याचीही व्यवस्था आहे। बाहेरगावच्या पेशंटना राहण्याची व्यवस्थाही उपलब्ध। तज्ज्ञ आणि कुशल मार्गदर्शकाद्वारे डॉक्टरच्या निरीक्षणात योग्य आहार विहार, योग, व्यायाम करून घेतला जातो। अनेकांनी दिनबंधू पॅरालिसिस निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, चिकित्सा आणि फिटनेस सेंटरमधून उपचार घेऊन आजारपणापासून मुक्ती मिळवली आहे। आपणही एकदा या, अनुभव घ्या आणि आरोग्यदायी जीवन जगा। पहिले ते 4-चाकी गाडी देत होते, नंतर मग 2-व्हीलर गाडी यायला लागली, मग स्वतः चालून यायला लागली। आता बराचसा फरक आहे। असा फरक आहे, आधी बोलता येत नव्हतं, आता बोलता येतं, चालता येतं, आधी चालता बी येत नव्हतं, आधी हात पण
उचलता येत होता, आता व्यवस्थित आहे. आमचा पत्ता डॉक्टर सूर्यवंशी यांचे दीनबंधू पक्षाघात अर्धांगवायू पॅरालिसिस निसर्गोपचार ॲक्युपंचर चिकित्सा आणि फिटनेस सेंटर 28 राजेंद्र नगर महिंद्रे साक्री रोड धुळे डॉक्टर सुदाम सूर्यवंशी मोबाईल नंबर 94045 66161. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. न्याय हक्कासाठी सर्वपक्षीय नाराज आजी माजी लोकप्रतिनिधींनी संघटित होऊन स्थापन केलेल्या साक्री तालुका विकास आघाडीची बैठक संपन्न झाली. या आघाडीमार्फतच आगामी निवडणुका लढविण्याचं बैठकीत ठरविण्यात आलं. साक्री तालुक्यातील काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी भाजपच्या वाटेवर आहेत असे असताना पूर्वी भाजप काँग्रेस आघाडीत कार्यरत आजी माजी लोकप्रतिनिधींनी पानखेडा पिंपळनेर येथील पेट्रोल पंप लगत बैठक घेतली. यापुढे कुठल्याही राजकीय पक्षांशी संबंध न ठेवता साक्री तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून प्रस्थापितांविरोधात विधानसभा आणि आगामी निवडणुका लढण्याचे ठरविले आहे. या आघाडीमुळे साक्री तालुक्याच्या राजकीय प्रवासाला यामुळे वेगळीच कलाटणी मिळणार असल्याचं चित्र समोर आले आहे. माजी खासदार बापू चौरे, माजी आमदार योगेंद्र भोये, माजी आमदार वसंत सूर्यवंशी, माजी महापौर मंजुळा गावित, पंचायत समितीचे माजी सभापती गणपत चौरे, जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती जगदीप चौरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गाजऱ्या वळवी डॉक्टर तुळशीराम गावित, पंचायत समितीचे माजी सदस्य रमेश गांगुर्डे, अनिल बागुल यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. हे जे आपल्या 4-5 दिवसापासूनच्या ज्या घडामोडी चालू आहेत, या घडामोडीत खरोखर खूप मोठा अन्याय झालेला आहे. आम्हाला अपेक्षा होती, जसं आपलं हे निवडणुका जाहीर झाल्या त्याच्याही अगोदरपासून जवळपास आम्ही 3 महिन्यापासून आपला तालुका पूर्ण पिंजून काढला आणि तालुक्याच्या पूर्ण गावागावात जाऊन आम्ही उमेदवारी करणार आहोत या तालुक्याचे. म्हणून आम्ही रात्रंदिवस पूर्ण सगळ्यांच्या गाठीभेटी घेत फिरलो, आपल्या गावात जाऊन सगळ्यांच्या बैठका घेतल्यात, कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्यात आणि जे कार्यकर्त्यांच्या याच्यातून आम्हाला जे काही तिकडनं त्यांचा प्रतिसाद मिळत होता तो अतिशय चांगला प्रतिसाद होता. आणि असं जवळपास 3 महिन्यापासून आम्ही इतकं चांगलं या ठिकाणी लोकांच्या याच्यातनं वातावरण पण निर्माण केलेलं होतं. आणि अशा याच्यात ज्यावेळेस आम्ही आमच्या भारतीय जनता पक्षाकडे आम्ही उमेदवारीची मागणी केली आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुमचं जेही तुमचं रेकॉर्ड असेल, तुमचं तालुक्यात जे काही सर्व्हेतून नाव येतील त्या सर्व्हेच्या याच्यातून आम्ही उमेदवारी ठरवू. परंतु आज आम्ही 30 ते 32 वर्षापासून ह्या भारतीय जनता पक्षात आम्ही एकनिष्ठ म्हणून आम्ही अतिशय चांगल्या प्रामाणिकपणे ह्या ठिकाणी काम केलं. आणि आताही मागही 2 वेळेस आम्ही उमेदवारी केलेली होती आणि आताही ह्यावेळेस आम्हाला उमेदवारीसाठी आम्ही अर्ज. कॅमेरामन संजय सूर्यवंशी, मी महाराष्ट्र न्यूज, साक्री. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कनगई येथे एका घरात सुरू असलेल्या बनावट देशी दारूचा कारखाना धाड टाकून उद्ध्वस्त केला. या कारवाईत 6 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क खात्याचे धुळे येथील पथकाने तालुक्यातील कनगई येथे टाकलेल्या धाडीत बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त केला. या धाडीत बनावट दारू तयार करण्याच्या रसायनासह 6,02,644 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कनगई येथील भिका तुकाराम भिल यांच्या घरात हा बनावट दारूचा कारखाना सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. माहितीची खात्री पटवून ही धाडीची कारवाई करण्यात आली. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते राधाराणी साडीज, क्रांती एंटरप्राइज. डॉक्टर माधुरी बोरसेंचा भाजपाचा राजीनामा, धुळ्यातून अपक्ष लढण्यावर ठाम, पत्रपरिषदेत मांडली भूमिका. महायुतीचे धुळे शहरातील उमेदवार हिलाल माळींच्या प्रचाराचा एकविरादेवी मंदिरात नारळ वाढवून शुभारंभ. धुळे शहरातील अपक्ष उमेदवार रणजित राजे भोसले यांनी संतोषी माता मंदिर परिसरात घेतला कार्यकर्ता मेळावा. सर्वपक्षीय नाराज आजी माजी लोकप्रतिनिधींनी निवडणुकासाठी स्थापन केली साक्री तालुका विकास आघाडी. आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी कनगई येथे धाड टाकून उद्ध्वस्त केला बनावट देशी दारूचा कारखाना.
याबरोबरच मी महाराष्ट्र चॅनलचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत पाहत राहा मी महाराष्ट्र न्यूज चॅनल, महाराष्ट्रीय माणसाचा बुलंद आवाज. नमस्कार.